मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अपूर्फ दत्तात्रय महादेव नाईक वर्ष सव्वीस राहणार गणपती मंदिराजवळ आरग रवींद्र उर्फ रवी कुंतीनाथ नाईक वर्ष वीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ लिंगनूर उर्फ विनायक कुंतीनाथ नाईक वर्ष सव्वीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ लिंगनूर राकेश तुकाराम नाईक वर्ष बावीस राहणार आरग विशाल मारुती शिंदे वर्ष तेवीस राहणार आर या टोळीला पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशानं एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आला आहे सराईत गुन्हेगार अप्पू नाईक यांच्या नेतृत्वाखाली या टोळीनं मिरज ग्रामीण आणि संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत धुमाकूळ घातला यांच्या विरोधात बेकायदेशीर जमाव जमून प्राणघातक हत्यारांनीशी सज्ज होऊन दंगा करणं दुखापत पोहोचणं शांतता भंग करणं फौजदारी पात्र धाकतपट शहा बिगर परवाना कब्जात अग्निशस्त्र चोरी मुलींची वाहतूक करणं असे गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत ही टोळी न्यायालयातून जामीनावर असून लोकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण करीत होती त्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे सादर केला होता या टोळीविरोधात दाखल गंभीर गुन्ह्यांचा विचार करून या टोळीला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्धाप्पा रुपनर विशाल भिसे दीपक गट्टे आणि मिरज ग्रामीणचे प्रवीण वाघमोडे यांनी मदत केली आहे